गुड मॉर्निंग स्टुडंट्स याच्या आधी आपण संदेशमन म्हणजे काय हे बघितलं होतं आता आपल्याला याच्यामध्ये सेकंड जो युनिट आहे तुमचा म्हणजेच सेकंड चॅप्टर जो आहे तो संदेशवानाचे प्रकार याच्या आधी मी तुम्हाला त्यामधली थोडीशी माहिती सांगितलेली होती आता आपल्याला त्याचे जे उपप्रकार आहे म्हणजेच तोंडी संदेशवहनाचे लेखी संदेशवहनाचे दृश्य अदृश्य किंवा मग दृक श्राव्य जे दिसते आणि आपण ज्याला बघू पण शकतो आणि ज्याला ऐकू पण शकतो असं सुद्धा संदेश वहन यामध्ये उपलब्ध आहे तर तोंडी संदेश वहनाचे जे उपप्रकार उपप्रकार जे आहे ते आहे शाब्दिक तोंडी संदेश वहन आणि दुसरं आहे अशाब्दिक म्हणजे शाब्दिक याच्यामध्ये येते शा समोरासमोरील बोलणे किंवा टेलिफोनवरून बोलणे ठीक आहे ईमेल करणे तर या सर्व गोष्टींचा जो समावेश आहे तो शाब्दिक वहनामध्ये होत असतो ज्याला मुलाखत वगैरे आपण म्हणू शकतो तर चर्चा करणे भाषण देणे यासुद्धा गोष्टींचा समावेश यामध्ये होत असते तर अशाब्दिक वहन म्हणजे काय तर हावभाव ठीक आहे हावभाव करून एखादी सूचना देणे किंवा एखादी घटना सांगणे जसं एखाद्या वेळेस आपण बोलू शकत नाही तर आपण आपल्या हावभावावरून कोणाला तरी काहीतरी सांगत असतो तर ते आहे अशाब्दिक संदेशवान ठीक आहे त्याच्यानंतर आहे तोंडी संदेशवाणाचे फायदे आणि तोटे ठीक आहे तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे तोंडी संदेशवाणाचे फायदे कोणकोणते आहे तर सर्वात आधी येतं प्रभावी पद्धती ठीक आहे मी पॉइंट्स सांगणार तुम्हाला ते नोट करून ठेवायचे असेल तर तुम्ही ते नोट करून ठेवू शकता ठीक आहे सगळ्यात पहिला आहे प्रभावी पद्धती त्याच्यानंतर दुसरा आहे वेळ व पैशाची बचत तिसरा आहे संदेशाचे जलद प्रसारण चौथं आहे शंकेचे निराकरण पाचवा आहे त्वरित प्रक्रिया किंवा प्रतिक्रिया त्याच्यानंतर आहे कार्यक्षमतेत वाढ आणि लास्ट आहे लवचिकता ठीक आहे हे काय आहे संदेशमनाचे फायदे कोणत्या तोंडी संदेशमनाचे फायदे सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो आहे प्रभावी पद्धती प्रभावी पद्धती म्हणजे काय तर संदेश देण्याची तोंडी पद्धत ही कशी असू शकते अधिक प्रभावी असू शकते ठीक आहे म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपला जो प्रभाव आहे किंवा आपल्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहे ते समोरच्या व्यक्तीला दिसतात म्हणजे तुम्हाला जर एखाद्याला माफी मागायची असेल तर माफी मागत असताना तुम्ही जर फोनवरून बोलले तर तुम्हाला माहीत होईल का किंवा समोरच्या व्यक्तीला माहीत होईल का की, की तुमचे तुम्ही खरंच मनातून त्याला माफी मागत आहे किंवा तुमच्या मनामध्ये खरंच माफी मागण्याचा भाव आहे का तर या सर्व गोष्टी समजून घेता हा जो तोंडी संदेशवानाचा मुद्दा आहे हा अधिक फायदेशीर ठरणारा सुद्धा असू शकतो त्याच्यानंतर वेळ व पैशाची बचत म्हणजे तोंडी संदेशवण केल्यामुळे काय होतं एक तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं माध्यम माध्यमांची गरज पडत नाही आणि त्यानंतर हे जे स्वरूप आहे तोंडी संदेश वनाचं हे काय असते पैशाची पण बचत करते आणि वेळेची सुद्धा बचत करते म्हणजे यामुळे लिखाण करण्याची सामग्रीची आवश्यकता पडत नाही त्याबरोबर एखाद्या मोबाईलची गरज पडत नाही किंवा ईमेल करण्यासाठी कम्प्युटरची गरज पडत नाही ठीक आहे तर अशा वेळेला काय होतं तोंडी संदेश म्हणाचा आहे हा एक फायदा आपल्याला होऊ शकतो त्याच्यानंतर आहे तिसरा आहे संदेशाचे जलद प्रसारण एखादं पत्र पाठवत असताना त्याला नाही किती दहा दिवस लागू शकतात किंवा पंधरा दिवस लागू शकतात किंवा मग आपण फोनवरून जर बोललो तर एखाद्या वेळेला त्याचा फोन लागला नाही तर त्यामध्ये सुद्धा ती प्रक्रिया काय होऊ शकते लांबू शकते त्यामुळे आपण जेव्हा समोरासमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा काय होऊ शकते आ, संदेशाचे हे जलद प्रसारण होत असते म्हणजे लिहिण्याची गरज पडत नाही आणि संदेशवण हा ताबडतोब करता येऊ शकतो म्हणजे संदेश तोंडी देण्याकरिता वेळ कसा असतो कमी लागत असतो आणि त्यामुळे संदेशाचे जे प्रसारण आहे ते जलद होते जसं एखाद्या हॉलमध्ये एक्झाम हॉलमध्ये खूप सारे स्टुडंट्स जेव्हा बसलेले असतात तेव्हा एक व्यक्ती एखादा संदेश देत असताना ते काय होऊ शकते पटकन त्यांच्यापर्यंत पोचू शकते म्हणजे काय होऊ शकते एकतर जास्त साधनसामग्री लागत नाही किंवा वेळी हा वाचत असतो त्याच्यानंतर आहे शंकेचे निराकरण संदेश प्राप्तकर्त्याच्या मनामध्ये संदेशाबाबत जर काही शंका असेल तर अशा वेळेला काय होऊ शकते तर तोंडी संदेश मनाच्या माध्यमाने त्याचं निराकरण करता येऊ शक म्हणजे संदेश दाता देखील स्पष्टीकरण देऊन संदेश समजवून सांगू शकतो म्हणजे एखाद्या वेळेला काय होतं तुम्ही जेव्हा आपसामध्ये बोलत असता चर्चा करत असता तेव्हा ते, ते बोलणं हे प्रभावी ठरत असतं म्हणजे काय होत असते त्याचं निराकरण होत असतो आणि जर तुम्ही ते फोनच्या माध्यमाने जर बोलत असाल किंवा मग एखाद्या वेळेला दुसऱ्या काही माध्यमांच्या द्वारे बोलत असाल तर काय होईल त्यामधले हावभाव किंवा तुमच्या मनातले भाव हे समजू शकत नाही